सो आज आपण बघणार आहोत या सुंदर अशा दिसणाऱ्या आणि बघूनच खायला अशा वाटणाऱ्या या सगळ्यांच्याच आवडत्या अशा प्लम केकची रेसिपी। हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते। किती छान सुपर असा सॉफ्ट जाळीदार केक झालाय, खायला तर एकदम यम्मी आहे। खूपच मस्त आणि भारी झालाय। तर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की नीट कळेल, व्यवस्थित कळेल की मी या प्लम केकच्या रेसिपीमध्ये काय काय पदार्थ यूज केले आहेत। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्लम केकसाठी आपल्याला सर्वात महत्वाचं साहित्य जे लागणार आहे ते आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत आणि टूटी फ्रुटी आणि चेरी लागणार आहे। इथे ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू घेतलेले आहेत, दोन छोटे चमचे घेतलेले आहेत, बदाम घेतलेत छोटे चमचे आणि मनुका घेतलेले आहेत। काजू आणि बदाम हे चॉप्ड करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक देखील कट नाही करायचे आहेत। हे बघा, मी थोडे जाडसरच ठेवलेत, म्हणजे एका बदामाचे 2 ते 3 कप करून घेतलेले आहेत मी। आणि मी 1 कप भरून मिक्स टूटी फ्रुटी घेतले। बऱ्याच वेळा आपल्याला मार्केटमध्ये रेड किंवा ग्रीन अशी मिळते, पण ह्याच्यामध्ये 4 कलरची टूटी फ्रुटी मी घेतलेली आहे। ऑरेंज आहे, येल्लो आहे, ग्रीन आणि रेड आहे, असे 4 कलरची टूटी फ्रुटी आहे। हे 10 ते 12 चेरी घेतले जे आपण केकमध्ये यूज करतो डेकोरेशनसाठी, त्या देखील बारीक चॉप्ड करून घेतलेल्या आहेत। इथे मी 100 ml ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। ऑरेंज ज्यूस मध्ये प्लेन ऑरेंज ज्यूस आपल्याला घ्यायचा आहे, क्रश मधला कुठलाही फ्लेवर आपल्याला यूज करायचा नाहीये। तुमच्याकडे ऑरेंजेस अवेलेबल नसेल तर आपला ट्रॉपिकानाचा जो पाउच येतो जे 20 रुपीजला मिळतं ते तुम्ही यूज करू शकता। आता आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून जवळजवळ 1.5 ते 2 तास तरी हे मॅरिनेट करायचं, मॅरिनेट म्हणजे पूर्ण ह्याच्यात भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे सगळं मी याच्यात ओतते, त्याचबरोबर ही टूटी फ्रुटी। हे बघा, खाली ऑरेंज आणि येल्लो कलर आहे, तुम्हाला दिसत असेल। त्याचबरोबर आपली चेरी आणि त्यामध्ये हा 100 ml ज्यूस ओतायचा आहे। आणि हे सगळं जे मिश्रण आहे ना, हे आपल्याला 2 तास तरी व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे, म्हणजे असंच याच्यामध्ये सोक करायचं आहे, त्यामुळे एक खूप छान फ्लेवर येतो आपल्या केकला। आणि हे सगळं जे साहित्य आपण वापरलंय हे रूम टेम्परेचरचं हवंय आपल्याला। तसं मिक्स करून व्यवस्थित आपल्याला आता हे झाकण ठेवून 2 तास तरी ठेवायचंय। पुढची स्टेप आपल्याला अशी करायची आहे की आपल्याला कॅरमेल सॉस बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 कप साखर आहे ती वितळवून घेते आणि ह्याचे आपल्याला कुठलेही पाणी टाकायचं नाहीये ह्याच्यामध्ये, आणि नीट व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय। आणि गॅसची फ्लेम थोडी हाय करून त्याला ही साखरेला वितळवून घ्यायचंय। हे बघा, साखर वितळायला चालू झालीये आणि अशीच ही थोडी थोडी ब्राऊन कलर येतोय, पण आपल्याला पूर्ण डार्क ब्राऊन करायचा आहे त्याला कलर। तर आता पूर्ण वितळवून घेऊया आपण। असं आता हा डार्क ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या कॅरमेलला, तर अशा वेळेस आता आपल्याला गॅस आपला ऑफ करायचा आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतून घ्यायचंय। जेवढी आपण साखर घेतली आहे त्याच्या अर्ध पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये यूज करायचंय। हा बघा, तुम्ही बघू शकता एकदम डार्क कलर आलेला आहे। तर आणि आता ह्याच्यात आपल्याला तो थोडं सांभाळून पाणी ओतताना, कारण हे बघा असं हे होतं। हे बघा, मी यामध्ये पाणी ओतलंय आणि परत हा आपला पाक जो साखरेचा आपण केलेला तो पातळ करून घेतलाय। आणि आता आपल्याला हे एक अर्धा 1 मिनिट फक्त ह्याला उकळ काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचंय। आपला कॅरमेल सॉस पण थंड होतोय आणि टूटी फ्रुटी पण आपण मॅरिनेट करायला ठेवली आहे, तोपर्यंत आपण इथे मैदा घेतलाय। हा मैदा 2 कप आहे आणि वजनाने तुम्ही बघाल तर हा 180 ग्रॅम आहे। आणि इथे 1/4 कप मी मिल्क पावडर घेतलीये आणि जर वजनाने तुम्ही बघाल तर ही 60 ग्रॅम मिल्क पावडर आहे। आणि ह्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। बेकिंगमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलंही हे मटेरियल जे वापरता हे रूम टेम्परेचरचं हवंय। जर फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल, कारण बऱ्याच वेळा आपण मैदा वगैरे असतो तो फ्रीजमध्ये स्टोअर करतो कारण खराब होऊ नये म्हणून, तर ते 2 ते 3 तास तरी आधी फ्रीजमधनं काढून घ्यायचंय आपल्याला।
केक बेक करण्यासाठी मी टीन रेडी करून घेतलाय. मी माझ्याकडे हा स्क्वेअर शेपचा टीन आहे आणि ह्याला मी बटर पेपरने ग्रीस करून घेतलंय. बघा, चारी साईडने मी व्यवस्थित बटर पेपर लावून घेतलाय. आणि ही तर झाली पहिली गोष्ट बेकिंगसाठी. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही केक कशात बेक करणार. जर तुम्ही कुकरमध्ये किंवा टोपामध्ये केक बेक करत असाल तर तो आधी 10 मिनिटं तुम्हाला तापवून घ्यायचा आहे, म्हणजेच प्रीहीट करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही हा केक ओव्हनमध्ये किंवा ओटीजी मायक्रोवेव्हमध्ये करणार असाल तर 180 डिग्रीला 10 मिनिटं आधी तो प्रीहीट करून घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही केकचं टेम्परेचर हे कुठेही कमी जास्त असं आपल्याला कुठेच करायचं नाहीये. एकदा जी तुम्ही फ्लेम जी ठेवणार आहात त्यावरतीच ठेवायचं आहे. आणि हे जवळजवळ 50 ते 60 मिनिटं ओटीजी मायक्रोवेव्ह किंवा तुम्ही गॅसवर करणार असाल तरी ते 50 ते 60 मिनिटं तुम्हाला लागणारच आहे बेक करण्यासाठी. आता नेक्स्ट स्टेप आहे, एका बाउलमध्ये आपल्याला 1/2 कप ऑइल घ्यायचंय. कुकिंग ऑइल, सनफ्लॉवर ऑइल जे असतं ज्याला कुठलाही स्मेल नसतो असं ऑइल आपल्याला युज करायचं, जे मी 1/2 कप घेतलंय. आणि 1 कप आपल्याला दूध घ्यायचंय, तर त्याच्यामधलं मी 1/2 कप दूध हे यूज करते आणि 1/2 कप दूध मी असंच ठेवते. आता ह्यामध्येच आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स ऍड करायचं आहे आणि हे बीट करून घ्यायचंय. छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. इथे हे मिक्स करून घेतलंय मी आणि यामध्येच मी आता 1/2 चमचा वेलची पावडर आणि 1/2 चमचा जायफळ आणि दालचिनीची पावडर ह्यामध्ये टाकते. आणि ह्यानेच आपल्या केकला एक छान जो प्लम केकचा फ्लेवर असतो तो ह्याच पावडरने येणार आहे. आणि आता ह्यामध्ये आपण हळूहळू करून जे मैदा आणि मिल्क पावडर मिक्स करून ठेवलेलं ते हळूहळू यामध्ये ओतून मिक्स करून घ्यायचंय. कुठेही गुठल्या नाही झाल्या पाहिजे, त्यामुळे हळूहळू आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिक्स करून झालंय आणि ह्यामध्ये आपल्याला थोडा थोडा हा जो आपला कॅरमेल सॉस होता तो ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपल्या केकला जो कलर येणार आहे तो या कॅरमेल सॉसमुळेच येणार आहे. किती कलरफुल दिसतंय बघा, छान असं. हे असंच ठेवायचं, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये हे. आणि जेव्हा तुम्ही केक बेक करायला ठेवणार तेव्हाच सर्वात शेवटची स्टेप जी असते, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, हे सर्वात आपल्याला शेवटी टाकायचंय. कारण ते तुम्ही आधीपासून जर ह्याच्यामध्ये टाकलं तर आपल्या ह्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचशा स्टेप्स असतात. कारण मिक्स करायचं असतं तर सारखं सारखं मिक्स करत आणि फेटत राहिल्यामुळे त्याच्या आतमधलं जे फर्मेंट व्हायचं जे एक क्वालिटी असते ती निघून जाते. त्याच्यामुळे केक जास्त बेक हो फुलत नाही चांगला. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा टाकते आणि मिक्स करून घेते. आता हे 1 चमचा बेकिंग पावडर आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आहे. आणि ह्यावरतीच मी थोडासा हा ऑरेंज ज्यूस टाकते मिक्स करण्यासाठी आणि हे छान मिक्स करून घेते. आता हे बॅटर जास्त वेळ न घालवता मी केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेते. ट्रान्सफर केल्यानंतर छानपैकी व्यवस्थित असं चारी बाजूने त्याला टॅप करून घ्यायचंय, म्हणजे आतमधले जे एअर बबल असतील ते बाहेर निघून येतात मस्तपैकी. आणि मी थोडेसे टूटी फ्रुटी टाकते मी वरून, छान दिसतात जरा वरतून कलरफुल अशा. कारण प्लम केकमध्ये टूटी फ्रुटी हेच खूप छान दिसतात, त्यामुळेच आपल्याला केक खायची इच्छा होते. नट्स पेक्षा मला ना पर्सनली टूटी फ्रुटी खूप छान जास्त आवडते, त्यामुळे मी टूटी फ्रुटीचा जास्त वापर केलाय. आता मी हा ओव्हन मध्ये करते, त्यामुळे मी हा 180 डिग्रीवर 50 मिनिटांसाठी बेक करायला ठेवते. चला आता वाट बघूया 15 ते 20. केक आपला हा बघा बेक करून झालाय आणि आता थंड होण्यासाठी मी हा ठेवते. तर थंड होण्यासाठी ठेवताना असा नेहमी हा कपडा घालून ठेवायचा, म्हणजे जो वरचा पोर्शन असतो तो कडक होत नाही, नेहमी सॉफ्ट राहतो. जसं आपण पाव बेक करून झाल्यानंतर ते नरम राहावे म्हणून वरती कपडा ठेवतो, तसाच हा कपडा वरती टाकायचा आहे आणि एक 1/2 तास याला थंड होऊ द्यायचा आहे. मी आता हा केक डिमोल्ड करून घेते. बघू शकता छान मस्त झालाय आणि बटर पेपरमुळे टीनला अजिबात कुठे चिटकला नाहीये. हा बटर पेपर लावला की हा एक फायदा असतो. मी बघू शकता मस्त अशी जाळी देखील पडली आहे.
छान दिसतो एकदम, खूप सॉफ्ट झालाय हा बघा, मस्त झालाय. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. छान कट होतोय बघा, मस्त टूटी फ्रुटी चेरी सगळे दिसत आहेत आतमध्ये छानपैकी. आपला हा केक बनून रेडी झालाय, बघा किती छान दिसतोय. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये लिहून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण एक नवीन व्हिडिओ सोबत.